मुंबईतल्या माहीम भागातील प्रसिद्ध गोवा पोर्तुगीज हॉटेलचे मालक सुहास अवचट यांच्याविरुद्ध पुरुष ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय वंशाची कॅनडियन अभिनेत्रीशी छेडछाड केल्याचा आणि असभ्य वर्तन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडियन अभिनेत्री आणि अवचट यांच्यामध्ये गेल्या काही काळापासून मुंबईतल्या वर्सोबा इथल्या एका रेस्टॉरंटच्या प्रॉपर्टीवरून वाद सुरू आहे. हा वाद कोर्टापर्यंत गेला. याच प्रकरणी अवचट यांनी चर्चा करण्यासाठी सदर अभिनेत्रीला गोवा पोर्तुगीज हॉटेलमध्ये बोलावलं होतं. तिथं अवचट यांनी गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. अवचट यांनी मात्र आरोप फेटाळल्यात. दरम्यान पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपांची खात्री करत आहेत. इतक्या उशिरा तक्रार का दाखल करण्यात आली असा प्रश्नही उपस्थित होतोय. एक लेडी ने जो वर्षों में रहती है उसने माइंड पोल्यूशन आके गोवा पोर्तुगीज हॉटल के जो मालिक है सुहास अवचट उनके खिलाफ में कंप्लेंट फाइल किया है कि उन्होंने उनको होटल में बुला के सेक्सुअल हैरेसमेंट किया और गाली गलौज किया. आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्या सोबत आहेत. रौनक, गोवा पोर्तुगीज हॉटेलचे मालक सुहास अवचट यांचं एक नाव आहे, मात्र त्यांच्या विरोधात कॅनडियन अभिनेत्रीशी छेडछाड केल्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. काय या प्रकरणातले अपडेट्स? तशी सर्वात महत्वाचं की अडचणीत सापडलेले या ठिकाणी सुहास अवचट एक चांगलं असं नाव त्यांच्या समाजात आहे आणि ज्या कॅनेडियन अभिनेत्री त्यांच्यावर आरोप लावलेला निश्चितपणे या आरोपानंतर आता पोलीस गंभीरने या संपूर्ण संदर्भातली चौकशी जी आहे ती करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. सर्वात महत्वाचं 23 ऑक्टोबर 2013 ची ही घटना आहे. इतक्या वेळानंतर या अभिनेत्रीने का बरं तक्रार दाखल केली हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि संपूर्ण संदर्भातली चौकशी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. जर यामध्ये कुठलंही ज्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये छेडछाडी करताना जर आढळलं तर निश्चितपणे सुहास अवचट यांची यांना अटक करण्यात येईल अशा पद्धतीची माहिती पोलीस सूत्रांच्या वतीने देण्यात येत आहे. तुर्तास धन्यवाद रौनक या सगळ्या माहितीबद्दल. आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे आपल्या सोबत होते. ZEE24TAAS रहा एक पाऊल पुढे.